मंगलम भगवान विष्णु, मंगलम मधुसूदन, मंगलम देवकी पुत्र, मंगलम गरुड़ध्वज, श्रीरामं हनुमत्सेव्यं, श्रीकृष्णं भीमसेवितं, श्रीव्यासं श्रीमदानंद तीर्थसंसेवितं भजे। ब्रह्मांताः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रीयःपतिः, आचार्याः श्रीमदाचार्याः, संतु मे जन्म जन्मने। श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम। नरेश किणीन मस्तीतले विषय तुम्हेलेद्राक प्रस्तुत केला सा। हंगाचे आरंभ कशी जले, खंच खंच स्वामी हंग येऊन गेले, कसकसन घडले, हे सर्वही तुम्हेलेद्राक तान प्रस्तुत केले। आमगेले प्रिय गुरुवर्य स्वामेल वैकेची हंगा आगमन जले, आमगेले परम गुरु स्वामेल वैकेच हांग आगमन जले। आणि आईच्या दिवसाक आमगेले हांग आगमन जाता आसा। आईचे दिवसू कितले बरे आस की म्हळ्यारी, एक आमी खंयचे देवाल सन्निधानांत बसले, ते सन्निधानालेची पक्षांतू आजमी आसाची कृष्ण पक्ष। आणि दुसरे कसन की म्हळ्यारी, आईच्या दिवसाचे वारू सोमवार, हे थोडे कन्फ्युजिंग जाताले। सोमवार म्हळ्यार रामनाथी, रामनाथ जाऊ का कृष्ण कशी जाता म्हणून। किंतु सर्व लोकांक गोत्त आसा की कृष्ण कोणाल वंशजांत आयिल्लो, चंद्रवंशांत आयिल्लो तो। तेतकून सोम म्हळ्यार कसं न्हय, सोमवार म्हळ्यार सोम म्हळ्यार कसं न्हय, चंद्रवार वैके म्हणटात। चंद्रवाराकची कृष्णाल दर्शनाक स्वामी हांग येवन पाविल्ल आसाची, आणि कृष्ण पक्षांतूची हांग येवन पाविल्ल आसाची। त्या न्हयशीची अनेक कडे आता आम्ही येताना पहिलं वैके थंय कृष्ण मंदिर, आणि आत वैके कृष्ण मंदिर, दोन्हीकडे कृष्णाक भेट घेऊन येत असायची। आणि हंगा आईल्यानंतर मस्तीतले भक्तिपूर्वक जाऊन कृष्ण मंदिराचे आढळीत मंडळीन वैकेची मठाचे गौरवाप्रमाणे त्यांनी हंग स्वागत केल्याबद्दल आम्ही पहिले संतोष व्यक्त करताची। दुसरे जाऊन श्री कृष्ण परमात्माले विषय सांगचे असले। सर्व लोकांक गोत्त असा की श्री कृष्ण परमात्मान मस्तीतल्या गारुडीतेन ताणे केल्लं असा महाभारतात संदर्भांत तुमकां पळोवचेक मेळटा। किंतु कृष्णाले मोगू कोणालेक चड आशिले, पांडवा लागी चड आशिले। आणि कौरवांकनी म्हळ्यार मोग ना म्हण न्ही, संबंधिकची दोगी लोक एकवंशज, पांडव विंगड ना कौरव विंगड म्हण न्हय, एक एक भावाल चौडू, अनेकलो अनेक भावाल चौडू, धृतराष्ट्राल चौडू उठूची कोण आमगेले दुर्योधनादी त्यांनी उठू आयले। आणि पांडवाले पांडू राजा म्हणून आशिल्लो, पांडू राजाला पुत्रची हे पांडव जाले। पांडू राजाक 5 जण चौडू, धृतराष्ट्राक थंय 100 जण तांक चौडू इत्यादीक जाले। आता दोन्ही एक भावंडाले चौडू हे, किंतु संबंधिकांतू कसन पांडवांक कसन संबंध लागता कृष्णाक, त्याची संबंध दुर्योधनाक वैके लागता। दुर्योधनाक धूर संबंध, पांडवा लागीच संबंध ना। व्यत्यास खंय की म्हळ्यार तांगेल भावनेंत, दुर्योधनादी 100 चौडूवाले भावना आणि पांडवाले भावना हे व्यत्यास आशिले। पांडव दोळ धांपून कोणे तरी आयले आणि सांगले की तुगेल कृष्ण परमात्मा पश्चिमक सूर्योदय करून घेऊन दिता म्हणून सांगता आसा म्हळ्यार पांडव वपताच। त्याची जी हे विषय तुम्ही दुर्योधनादी पक्षाक सांगले की कृष्ण 5 दिवसाक पश्चिमेतल्यान सूर्योदय करता, तागेले काम तशी ताणें करचे उलटा पुलटा काम म्हणून सांगता। हे कोणाल भावना,
दुर्योधन आदि शंबर चौणु वाल भावन पांडव वाल भावन कसन की मलरी की कसने सांगा तुम्ही कृष्णाल बदल तुम्ही कसने सांगा तानि पैल हम म्हणताच तानि वाद विवाद विचार विमर्श ना कि ते तंका कसं गोतस की मलरी ते कृष्णाक ते सामर्थ्य सामून घेणु तंक गोत आशिले एक पंता अशी जल्ले की नारद मुनी नारद मुनीनची एक पंता हे विषय कळलो की तू पांडवांचेर चढ मोग करता दुर्योधनादी वैरी तू मोग चढ कर ना दोन्ही लोक तुका एक संबंध निवे तुका पांडव कसन संबंध लागताची त्याची संबंध दुर्योधनादी शंभर पुत्रांक वैके त्याची संबंध अशी असताना तू तांचेर कितेक चढ मोग करता दुर्योधनाचेर कितेक चढ मोग कर ना म्हणून घेणू एक पंता नारदानाची श्रीकृष्ण परमात्माक विचार श्रीकृष्ण परमात्मान सांगलंय जायत हाजी प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिता हांव दिना म्हणून सांगता तान कसं सांग की म्हळ्यार तू आता हांगा आयला वैकुंठाक आयला वैकुंठ लोकां येवन घेवन म्हाका प्रश्न विचारत आसा तू सकल वच सकल वचून घेणू तू पांडवालेक वच आणि तू दुर्योधनालेक वच वचून घेणू हांव एक विषय सांगता त्या विषय तांगेले एक प्रस्ताव कर हांव एक विषय सांगता त्या विषय तांगेले एक प्रस्ताव कर कसन विषय की म्हळ्यार की थंय वच आणि कृष्ण परमात्मा कसन करता आसा म्हूण घेणू विचारले रे तू कसन सांग की म्हळ्यार तो एक सुई घेवन सुईचे मोन म्हूण घेवन उरता वैरी थ्रेड घालचे कितें तरी सूत घालचे कितें तरी एक सान अशी एक अवकाश करून घेवन दवरलो त्याची सान अवकाशातल्यान कसन करतास की म्हळ्यार हस्तीक त्या हंतुल्यान ह्या दिकान पार करता आसा आनी ह्या दिकान पार करता आसा म्हूण घेवन ताका सांग म्हूण घेवन हे एक विशय प्रस्ताव कर म्हूण घेवन सांग जायत म्हूण घेवन कोण आमगेलो नारद मुनी तो भूलोकाचेर आयलो पयले दुर्योधनालेक गेलो तांणी ऋषी मुनी कोणे तरी संन्यासी आयले म्हळ्यार यथोचित जावन घेवन तांणी गौरव करचे तांगेले एक संप्रदाय नारद मुनी येता आस्थानाक आयले नंतर दुर्योधनादी सर्व लोकान अत्यंत भक्तिपूर्वक जावन तुम्ही कशी आज आमकां स्वागत करून घेवन मर्यादेने दिले त्याची मर्यादे कोणे दुर्योधनानी नारद मुनीक दिले कडेर खंयतुल्यान आयल तू कसं नाही कितें वैकुंठ लोक न्ही द्वारकांत आशिल्लो श्रीकृष्ण परमात्मा कडेरी खंयतुल्यान आयले कसं तू म्हगेली सवारी खंय वता आसा कसं नाही कितें म्हूण घेवन प्रश्न विचार नारद मुनीन सांगले हांव द्वारकातल्यान आयलो कृष्ण परमात्माले गांवांतल्यान हांगा आयलो म्हूण घेवन सांगता हो तागेलो गांवांतल्यान आयलो वे तो कसन करता आसा तुगेलो कृष्णू कसन करता आसा म्हूण घेवन हर ताणें हरशी विचारले कांय ना एक सुई घेतले सुई घेवन घेवनू तो हस्तीक त्या मोन्यातल्यान सुईक मोन म्हूण घेवन उरता त्या मोन्यातल्यान हस्तीक ह्या दिकांतल्यान त्या दिकान घालता आसा ह्या दिकांतल्यान त्या दिकान आर पार करता आसा म्हूण घेवनू सांगता आसा तागेलें कामत आसलें ताका न्ही कसं नाही काम ना बरी असेल किताबपती करचे तागेलें काम म्हूण घेवनू तुगेले कृष्णाल त्याचीच म्हूण घेवनू दुर्योधन ताका उत्तर दिता हो मरे अशी उलयतवे म्हूण घेवनू तेन्ना ताका कळ्ळें कडेन तागेले आदर आतिथ्य उठू स्विकारले स्विकारून तो कडेरी पांडवाले गेलो दुर्योधनाले उठू लोकाले उपचार घेवनू पांडवाले गेलो पांडवाले गेलताना पांडवालेक वैके ती यथोचित जावन घेवन स्वागत आदरपूर्वक जावन उठू केले तागेले उठूची स्विकार नंतर तांणी वैके त्याचीच प्रश्न विचारले की खंयतल्यान आयल तू खंयची सवारी खंय वतास तू गेले म्हूण घेवन विचारतना हांव द्वारकातल्यान आयला कृष्णाले गांवांतल्यान हांव हांगा आयला म्हूण घेवन सांगतना तेन्ना पांडवाले विचार कस की म्हळ्यार ओ वै वे म्हागेले कृष्णाल गांवांतल्यान आयल वे म्हागेले कृष्ण कसन करता आसा तागेले आरोग्य न्ही कशें आसा आतां तागेले कसं न्हय क्षेमाचार कसं न्हय कितें म्हूण घेवन तो विचार दुर्योधना गेलो तेन्ना ताणें कसं म्हळ्यार तुगेले कृष्ण कसं करता आसा तागेले कृष्ण विचारलां ताणें
दुर्योधनान विचार कस म्हळे तुगेल कृष्ण कसं करतास म पांडवाले घेऊन घेऊन विचारताना हाँ द्वारका तुला आयला कृष्णाल गावन तुला आयलताना तंगेल उद्गार कसं की म्हळे आमगेल कृष्ण कशी असा आमगेल कृष्ण कसं करता असा आमगेल कृष्णाल क्षेमाचार कसं असल्यार सांग म्हणून घेणू हे तंगेल उद्गार दुर्योधनाले ते तुगेले पांडवाले तो आमगेलो हे भावना कडेरी उठू जाल्यानंतर त्याची प्रश्न आहे कसं दुर्योधनाक सांगले त्याची प्रश्न आहे नारदान पांडवाले द्रासून की आमगेल कृष्ण कशी असा कित करता असा म्हणतान विचारताना तुगेल कृष्ण कसं नाही करता ना खाली कसकी एक सुई घेऊन घेणू हस्तिक ते हंतुले मने तुले हे दिकान आर पार करत बसला म्हणून सांग त्यांना पांडवादिक हस्ताची पांडवादिक हस्ताची आणि सांगितले वाक्य सांगून झाल्यानंतर पांडवादी कुट लोक हस्ताची कित्याक हस्ताची की म्हळ्यारी त्यांनी सांगताची की खाली हस्तिनी इडी ब्रह्मांडची ते सुयेच्या मोने तुल्यान आर पार करतशील शक्ती सामर्थ्य असा तो हस्ती आर पार करतशील कसं ना होड नाही म्हणून घेणू पांडवादिकाले उद्गार दुर्योधनाले तागेल काम तशी आणि कसं नाही तर क्या ना तसले कितापती करचे म्हणून तांगेल भावना पांडवाल भावना तशी नाही खाली हस्तिक आर पार करची नाही इडी ब्रह्मांड हस्ती कितले एक सान गात्राचे ब्रह्मांड कितलं होड कितलं की होड तसल त्या ब्रह्मांडची ते सुयेन तू कसं एक मौन असा तंतुल्यान आर पार करतशील शक्ती सामर्थ्य त्या कृष्ण परमात्मा कसा तू सांगील कसं होड नाही तागेल एक शक्ती आणिक चढ असा हे कोणाल भावना पांडवाल भाव दोघी लोकाले संबंध एकची दुर्योधन विंगड नाही ना पांडव विंगड नाही तो धृतराष्ट्राला चेवडूं हे पांडुराजाल चेवडूं आत कळलं त्यांना कळले की नारदाक की हांगेल भावना कशी असा तत्कुन देव सांगता अहम भक्त पराधीन हा म्हणून अहम म्हळे हा भक्ताले अधीन जाऊन घेणं असा म्हणता अधीन कित्याक म्हळे भक्त कशी सांगता त्या रितीर देव चलता भक्त कशी सांगत पळया त्या रितीर देव चलोसून देता अर्जुनाल सारथी जाऊ का शिलवे अर्जुनाले सारथी जाऊन घेणं आज लोकांतू उट्टू लोक तुम्ही कसं सांगताची पार्थ सारथी म्हणून घेणं सांगताची फाल्याक तुमका फाले तुमका अरे मागेल सारथी जा म्हळे तुम्ही जातावे फाल्याक कोणीतरी येऊन सांगले मागेल सारथी जा रे म्हळे तुम्ही जातावे सांगा फाल्याक अंबानी मागेल सारथी जा रे म्हळे री तो जाता कोणे जायन कोणाक विचारा कोण गरीब असा तो अडना म्हणता होड मनुष्य कोणीतरी होड मनुष्याक मागेल एक सारथी जा म्हणून सांगले री तो जातवे ना तसले श्रीकृष्ण परमात्मा स्थान खं अर्जुनाल स्थान खं असले वैक्याची अर्जुनाक अर्जुनाक यश देऊ का अर्जुनाक विजयश्री देऊ का म्हणलं एक एक कारणाक तागेल सारथी जाऊन घेणू ताका तागेल कसं एक स्थान मान असा ते प्राप्त करून घेणे ना जे आज वैक्याची तुम्ही आज वैके पळया की मागेल सारथी जा म्हणून घेऊन कोणाक तरी तुम्ही सांगलाय एक होड मनुष्य मागेल सारथी जा म्हणून सांगलाय तो जातवे तो चारदा आलोचन करता किंतु कृष्णान तशी केलं कित्याक केलं ना की म्हळ्यार अर्जुन मागेल भक्तू आणि भक्ताले वाक्य ना भक्ताले कसं कष्ट असा भक्ताले कसं इच्छ असा ते परिपूर्ण करचे मागेल जबाबदारी कित्याक की म्हळ्यार तो माझेर विश्वास करता आणि त्या विश्वासाक हांव सत्य करून दाखवू का म्हळे एक कार्या कितीरी देवान सारथी झालं आम्ही कितें सांग की म्हळे री आज तुम्ही उठू लोक कसं म्हणताची कृष्णाक पार्थ सारथी पार्थ सारथी पार्थ सारथी ते अर्जुनाल सारथी तो अर्जुनाल सारथी म्हळे कितले सान पक्षाक येऊन पावलं पळया देव कितले सान पक्षाक येऊन पावलं पळे तो रायू हे रायू ते खंही सांगले वे तुम्ही हां खरी तुम्ही सांगले वे की यादव वंशाचो रायू हो म्हणून खरी चढ तुम्ही खे उल्लेख केलेलं असं
सांगचे कसं आहे, नवनीत चोरा हां ना जला पार्थ सारथी असले सांगते कसं आहे, षोडश स्त्री अशी म्हणून येणं सांगता तुम्ही विना तका यदुवंशाचे रायू अशी म्हणून खं तरी चढ संबोधन केलं वे ना, तका आरोप अशीलची चढ घाले नवनीत चोरा षोडश स्त्री हे केले अशीच तुम्ही हे का पार्थ सारथी म्हणजे अडना तुम्ही करा, किंतु तुम्ही मागेल भक्त जाया, भक्त जाऊन मग कसं म्हणा तो ग्रहण करता, तत्कुण अहम भक्त पराधीना मागेल भक्त खई मागेल कशी त्यांनी चिंतन करताची त्या चिंताने प्रमाणे तो तुमका अनुग्रह करता, तसल आमगेलो करुणामय जाऊन घेणाशील तसल कृष्ण म्हण ताकेले निंदा स्तुती हे उठू निंदा सारथी म्हणचे नवनीत चोर म्हणचे ना जला षोडश स्त्री अपहर है ते मस्तीतल निंदा थोड़े ऐकूचे क तितले रम्य जायना, ऐकूचे तितले रम्य जायना, तसल नाव आम्ही आज लोकांतू आईचे लोकांतू उठू लोकांत त्याची हजन अपेताच त्याची रामाक तुम्ही कसं ना मर्यादा पुरुषोत्तम कृष्णाक तशी म्हणतावे तुम्ही ना, ताणे बहुपत्नी लग्न झालं तसल व्यक्तित्व त्या गेलंय सान असताना बेणे चोर है केले तसले है म्हणताची ना जलरी मावाक है केले मामाक मारन घाल तसल मनुष्य असेल आणि तुम्ही सांगताची ना, तक काही बेजार ना, तक काही बेजार ना आमगेल तो कृष्ण पेक्युलेअर म्हणे तो नमून तगेले लेवल विंगड तो कसन की म्हणे रे तत्कुण देव सांगता भावग्राही जनार्दन तुम्ही फलवस्तू है ते कितलेही समर्पण करा तो ग्रहण करना कितलेची आनंद मंगळूरात असेल तसले कितले फ्रूट्स तुम्ही आनंद वरा तो ग्रहण करना, ताण ग्रहण करचे कसन की म्हणे रे भावग्राही जनार्दन मनुष्याले त्या वस्तू समर्पण करताना कसं त्यागेल भाव नशिले त्या मात्र ग्रहण करत विना त्या सोन तो बाकीच कसने ग्रहण कर, आता अर्जुन आले त्यागेल भावनाची विंगड पांडव आले भावना विंगड तिथलं त्याने शरणागत असले, आता पळया तुमका गोत असा की द्रौपदीला वस्त्रापहरण जाता द्रौपदीला अवमर्याद जाता त्यान रक्षण करचे काही कोण होचीची श्रीकृष्ण परमात प्रति एक एक थई दुर्वास मुनी येऊन घेऊन त्रास दिता, दुर्वास मुनी येऊन वनवासांत असताना तंक त्रास दिता थई तुल्यानं रक्षण केलं तसले व्यक्ती म्हण कोण श्रीकृष्ण परमात्मा, मस्त संदर्भांतू ताणे शाप वैके घेतले ताणे शाप वैके घेतले ताणे धृतराष्ट्राला बायल तिघेकडच्यानं तिने शाप वैके घेतले असा गांधारी तिघेकडच्यानं शाप घेतले ताणे किते घेतले की तुमको तसा की सर्व लोकही मरण पावताची आवसूल यद्राक शंभर जण चौडू त्यांनी सर्व लोकची मरण पावताची एक दोन तीन चार नाही कितल चौडू आशिले ते उटू चौडू आवसूल यद्राकची प्राण तांगेले कसं युद्धांत प्राण तांगेले हे जाता हे उठो ऐकलताना ते आवेले एक पोटा कशी जाल उरताल म्हणून तुम्ही लेक्चर काढणार त्या कोपा भरारी तिने कृष्णाक वैकेची शाप दिले की तुगेल वंश वैकेची अशीची निर्वंश जाऊन घेऊन वच म्हणून घेऊन ती शाप देत देवालेगी ते शाप लागनाशी है करत असेल सामर्थ्यता कसा, किंतु एक आवेले एक आवेले शाप कसं असा ते देवान घेतले स्वीकारले आणि तुमकडे गोत असा यदुवंशाच्या कडे री उटूची लोक तंग तंगेल इथल्या परस्पर त्यांनी लढाई मारून घेऊन त्यांनी उटू लोकाला प्राण थं त्याग जाता म्हणून घेऊन तुम्ही उटू वाचिले ह्या उटूची ताण शाप घेतले तक लागनाशिले किंतु घेतले अशी देवान किते घेतले की म्हळे री एक आवेल वैकेची शाप असले री चौडवांक बर जायना म्हणले ह्याची एक उद्देश हे जगत ताक एक दाखवून देऊ का आशिले हे जगत ताक एक दाखवून देऊ का आशिले की आवेल आशीर्वाद असले री कितलं बर जाता आणि आवेले शाप असले री कशी वाईट जाता म्हणून घेऊन तान दाखवून दिले तत्कुण चौडवान आम्ही सांगताची हे देवालेक वचा त्या देवालेक वचा
घरान तशेले आवय बापायची एक साक्षात तानी देवता स्वरूप तत्कुनु सकाणी उठल्यानंतर आवय बापाय नमस्कार करची की तांगेले वाक्य परिपालन करची की तांगेले मनाक दुःख जायनाशी चलोन होरची की हे उठुची त्याची कारणाक तुमका गोत्त सुरतले की युद्धाचे संदर्भ उरता महाभारत युद्धाचे संदर्भ उरता त्यांना हांवेन गांधारी तिणें दुर्योधनाक कसन सांगिल्लें उरता की म्हळ्यार कृष्णाल सामर्थ्य कसन आसा तें गांधारीक गोत्त आसा बट हांवें दुर्योधनाक कितलें सांगलें री तो आतां तागेले मन विचार बदलू सुद्दां तसले परिस्थितीन तो ना सांगल्यार वैकेची व्यर्थ कशी की म्हळ्यार तुमी चिकलान तूं फातर घाले री ते अर्द चिकल तुमगेले आंगारी उरता तातूंत ताका सांगून घेवन प्रयोजन ना कितें म्हळ्यार गिडवागी बग्गत तूं मरवागी बग्गी ते म्हणून घेवन एक गादे मात आसा सान आसतना बक्षुचें जाता आतां हो इतलो ओड जाला आतां ताका कसं सांगचें हाका सांगल्यार प्रयोजन ना किंतू व्यामोह चड आशिल्ले दुश्ट कार्य करता आसा कोण दुर्योधनादी 100 चौडुवां एकलो तरी एकलो बरो पुत्र मेळ्ळ्यार जाता आशिल्ले 100 चौडुवांची कृष्णाल विरुद्ध उरचे तसले परिस्थिती आहे तत्कून सांगताची खाली हांवेन चौडुवां जन्म दिल्यार जायना बरे संस्कार दिवका म्हळ कारण हेचीच चौडूं दिल्यार जन्म दिल्यार मात्र जायना दुर्योधनाल तसले चौडूं जन्म आयले री प्रयोजन कसं लास्ट परिस्थिती कसं जाले काय ना उठू वेस्ट जाले तत्कून चौडुवांक जन्म दिल्यार नुप्र चौडुवांक बरे संस्कार दिवका म्हणून सांग ते दुर्योधनाक इतलें सांगले दुर्योधन जन्म आयलतना कोल्ले चावा जाय कलके केन्ना आमी तुमगे घरांत न्ही आसा की कोणे तरी एक माजर एकदम दांटून गेलें म्हळ्यार तुमकां भंय दिसता आतां भायर सरका की नाका भायर सरलें म्हळ्यार मागीर कसं तरी हें जाता सुपरस्टिशियस बिलीव म्हणटात सो भायर सरका की नाका थोड्याची हें जाता किलो लोकांक आसा ते हेची टायमार त्याची समयाचेरी एक तांगेले कसकी एक विचारधारा आसा की आयचे दिवसाक सोमार दिवसाक त्याची कलराचे वस्त्र घालून घेवन वचचे त्याचीच हें करून घेवन वचचे तांगेले कसकी एक मूढ नंबिके म्हणून घेवन उरता ते तांगेले तशी तशीची केन्ना दुर्योधन जन्म आयलो दुर्योधन जन्म आयलतना कोल्लेल आवाज कोल्ले म्हळ्यार फॉक्स म्हणटाचे तागेले आवाज आयकले आयकलतना अपशकून ते आमगेल्यान तूं शकुना अपुशकुना म्हणून घेवन उरता ते आयकल कुडून अपशकुना तेन्ना ज्योतिश मार्गारी आपून घेवन मस्तितले विचारण केले की कशी मागेल चल्ल्याल भविश्य कशी म्हूण तेन्ना उठू ज्योतिशान सांगिल्लें कसं की म्हळ्यार हे चौडुवांक त्याग कर हे कसं जन्म जाले हांकां त्याग कर कित्याक त्याग कर की म्हळ्यार अपशकून हांणी कंटक ह्या वंशाकची हांणी कंटक हांणी आनी वंशाक बर जावं तसलें कार्य करनाची तातूंत त्याग कर ना धृतराष्ट्रान त्याग केला कित्याक त्याग केला पुत्र वात्सल्य व्यामोह गांधारीन वयक्यान ना तातूंत चौडुवांचेरी कितलो मोग करका हें तुमी आलोचन करा हें तुमी आलोचन करा चड मोग करचे फाल्लेक आमगेले विचारधारेचे विरुद्ध तांणी कसं करचें कडेरी स्विकारचेकय जायना सोडचेक वयके जायना तातूंत मोह चड केले तिसरी त्रास तुमकां फॉर एन एग्जाम्पल सिंपल जावका जाल्यार एग्जाम येता 10th स्टँडर्ड एग्जाम PUC सेकेंड एग्जाम फस्ट तुमी सांगचें कसं की म्हळ्यार 95% घेवका 90% घेवका ना जाल्यार सीट मेळना हां बापसुलेक तितले पयशे ना घालचेक 95 घेतल्यार मात्र तुमकां त्या कॉलेज मेळटा 90% म्हळ्यार मात्र तुका गाडी काडसून दिता ना जेन्ना अशीची एक 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 तुमी सांगताची चौडुवांक कितें की म्हळ्यार
तुमको तस कि आजकल परसेंटेज आ रही ची बड़े कॉलेज मिलता ले है ते मुणगे उठो दिसता किंतु सांगल तुम्ही 95% घेऊ का 96% घेऊ का उठो सांगले 95% घेता शिल व्यक्ति 90 आई लेर दुख कौन आग जता कौन सांगल पड़े तक मस्त दुख जता किते के मलरी एक्सपेक्ट कौन बसले मोह कोरगेन बसले कि 95% घेता 95% घेता हाँ 95% घेतील ना मलरी हो हंगाची कोलॅप्स जाता त्याची बदल चिंतन करता कि जलना 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 आणि दुःख जाता जर ते आवे बाप सुना तू 95 घे तू 35 घे माक संबंध ना मक्का संबंध ना तू 35 घे 95 घे 50 घे 60 घे माक संबंध ना बरे कोण वाच जल्यार हांव तुका शिकयता जलना जले मग लांगडी येवन बस जर अशी सांगल्यार ताणें जर ताणें अशी सांगलें म्हळ्यार तो 65 घेतल्यार वयके बापसो बेजार ना तो 95 घेतल्यार वयके ताका बेजार ना कित्याक की म्हळ्यार ताका मोह ना ताका मोह ना तुमी इंडिया आनी विन जाल्या कुडेन हांसताची मस्तींतले सेलिब्रेट करताची हारलो कुडेन सेलिब्रेट करता वे तुमी कितें करनाची कितें करनाची देशाचेर अभिमान एक मोग आसा आमी देशाचेर अभिमान करनाका म्हणून आमी सांगता नाची तुमी ते एक विशयाचेर क्रिकेटाचेर कितलेक मोह दवरले क्रिकेट विन जाल नंतर कितलेक तुमकां मोग आसा हारले री तुमकां दुख्ख जाता विन जाले री तुमकां संतोश जाता किंतु तुमकां क्रिकेटाचे मोह ना अरे विन जावो तर हे जावो म्हाका कसं नाही ना पडले ना जर तशी आसल्या री तो कितले गौजी मारो कसं नाही जावो केलो पंत आमगेलो आनी तसा सिरियल पळयच्यान इतलो घुसून वता की म्हळ्यार री इतलो भितर जाता की म्हळ्यार री कडव पंत लास्ट सांगता आसा तांणी मेल्ल्यार आमकां सुतक ना तांणी मेल्ल्यार री आमकां सुतक ना तितलो भितर वच काम म्हूण ना दुसरे दीस रात्री बामणा लेक सांगता आज ती कोण की सिरियल आनी ती गेली मेल्ली ना जाल्यार कसकी मायंड कसकी वायट सवलें म्हूण गे न्हू बामणाक सांगता बाम म्हूण तेची सांगता ती मरो नाजे कसनय जावो आमकां सुतक ना आमकां सुतक ना कित्याक म्हण आमी तितले व्यामोह केले ते दीस करंट जर गेले म्हळ्यार ते हेस्कॉमाक आनी इतलो सोव पडत की म्हळ्यार आयकूच एक जायना आमकां म्हळ्यार तितले आमी व्यामोह खंयचे एक विशयाचेर आमी एक व्यामोह घेवन बसले कसं आतां टायम जाला आतां सिरियलाचे टायम जाले आमकांनी कसं सोव घालता असं गोत ना आणि तू सांगले की लोकाल एक व्यामोह क्रिकेटा विशया जावो चोडूवाल विशया जावो सिरियला विशय जावो प्रत्येक विशया मोह करच्या वतनाकाची मोह केले म्हळ्यार फाल्यां त्रास तुमकां कित्याक की म्हळ्यार जल्ले री अडना जलना जाले री त्रासान पडचे तुमीची असले मस्तींतलो उदाहरण आसा तेतून जर निर्लिप्त उरले निर्लिप्त जावन येवन उरलें म्हळ्यार तूं कसं नाही कर बाबा बरें कोण शीक बरें एक आचार विचार दवर म्हालगड्यांक गौरव कर बरें कोण हें केलें पुरो बाकी तूं 95 घेता 60 घेता पयले काला म्हालगड्यांक सांगचें कशें की म्हळ्यार तूं बरें कोण शिकले हांव मुखार शिकयत तुका बरें कोण शिकना जाल्यार तुका परतगाळे मठाक भटपणां घालता हें आमी आयकलें सान आसतना मस्तींतलो पंता आमी आयकले कित्याक म्हळ्यार लास्ट थंय वचून घाल्यार 5 वर्स शिकून लास्ट तीर्था भट्ट तरी जातालो म्हणून एक सांगताशिल्लें कृष्ण भटाल बद्दल सांगिल्लें आमी नरेश ताका फाटी मारता आसा हय बाय तेतकून आमी सांगचें कारण कसं की म्हळ्यार म्हालगड तेन्ना चड हाजे बद्दल घेवनू बसनाशिल्लें MBA कर तूं हें कर तूं आनी कर डबल डिग्री कर PhD कर असनें सांगनाशिल्लें तांणी पुरसत वयके नाशिल्लें तांणी तांगेले इतले कामान तूं व्यस्त आशिल्लें आनी आवय बाप आवयनची चोडवांक कसं एक संस्कार दिवन घेवन हें करचें आशिल्लें तूं बरें कोण शिकपा तर तांणी मेन सांगचें कसं आचार विचार भजन करचें की देवालय नामस्मरण करचें की पुराणाचे बद्दल सांगचें की आमकां ही संतोश जाता की हांगा एकाह भजन कृष्ण जन्माष्टमी होड उत्सवान तुमी करताची म्हळ्यार आमगेल म्हालगड्यान मुख्य दिल तेचीच आचार विचार हे ते
एम बी ए उठो आता इले है उठूच आता एक 20 वर्ष 25 वर्षा पैले जर तुम्हें 1000 वर्षा पैल का वैकेच देवाल नामस्मरण आशिले आत वैकेच देवाल नामस्मरण आशिले एम बी ए डिग्री ना आशिले आत्ता तैले कलियुगाचे याची ची कलियुगान तू मस्त शिक्च म्हळे हक्काची कलियुदु एम बी ए कलियोदु पी जी डी एम कलियोदु पी एच डी माडुदु हे उठु कलियोदु चड शिक्च जाले किंतु आमगेल त्या कालातुले ना कसे नाशिल की म्हळे रे देवाल नामस्मरण आशिल तशीची एक पंता बाकी है गोपिका स्त्रीय म्हणजे भावन कशी उरता म्हणजे किती तुम सांगता साची एक व्यामोहाची तुमका सांगले की व्यामोह चढ केले रे फलक दुःख तुम्ही है करका तशीची गांधारी न तिगेल त्या व्यामोह चढ अशी निमित्तान तीन कसं केलं की म्हणजे रे पुत्ताक बदलू सूचक जायना पुत्ताक बदलू सूचक जायना रक्षण तरी करचे जात नाही कसने जले रे मागेले पोटातुल्यान मागेले उदरातुल्यान जन्म घेतील तसल हो पुतू कितले गेले चोडूंक आवेक तो कितलेही दुष्टुरो ते आवेल अंताक कितले जाल्यार पूत पुतूची त्या निमित्तान तीन कसन करत की म्हळे रे एक पंत सांगता तू नग्नावस्थेंत जावन घेन विवस्त्र जावन घेन तुवें मागेले घेवका कोणे दुर्योधनान विवस्त्र जावन घेनू नग्न संदर्भ धोरून घेनू ताणें आवेले घेव का म्हूण घेनू तिणें एक हें केलो उरता गांधारी तुमकां गोत्त आसा धृतराष्ट्राक दोळ दिसना धृतराष्ट्राक दोळ दिसना म्हळ्यार कितें री गांधारीन कसन केलें की म्हळ्यार तिणें संपूर्ण दोळ्याक पट्टी बांदून घेतले काळ पट्टी बांदून घेनू तीन उरील जीवन बामणाक दिसनातील जगत बायलेन वैके पळोवचे न्हय म्हणले उद्देशान तीन वैकेची दोळ बांदून घेतले सो आतां कसं जालें हे विशय दुर्योधनालें पावले की हांवें आज्ञा केल्ले की विवस्त्र जावन नग्न हांतू आवेले घेवं का म्हूण घेतले आतां कृष्णाले संदर्भ येता आतां कृष्णाल संदर्भ येता हो दुर्योधन नग्न रूप जावन घेवन वता आसा कसने आंगार वस्त्र आनी ना तेन्ना कृष्ण परमात्मा येवन ताका चाळयता दुर्योधनाक चाळयता कसन चाळयता की म्हळ्यार इतलो व्हड घोड जाला तूं आनी आवेल्याक वता आसा एक आंगार वस्त्र उरचें तुका परिज्ञान ना वे तितलो गाड्डो वे तूं अशें म्हणून घेवन ताका मस्तितले चाळयता कसन मारे आवेल्याक वता आसा तुका बुद्धी ना वे अशी कोणें वता वे म्हणून येनू होणे थोडेची थंय उज्ज पेटयले हाण सांगिले सांगिले कडेर ताण विचारले आतां कसने ना म्हागेले वस्त्र हांवें आपेल्या बेगी वच का म्हणून कसं कर काम हे घे केळी चलका पान आसा घाल म्हळे केळीचे होड थंय हे हे आशिले तेची ताका दिता तेची घुटल्यान घेवन तो वता थंय गेलतना गांधारी आपणाले दोळ्यांतल्यान पट्टी काडता फॉर द फस्ट टायम ती ते पट्टी काडता कितें की म्हळ्यार तिगेले गी एक पतिव्रता स्त्रीचे एक तिगेले गी व्हड शक्ती आशिल्ले तिगेले पतिव्रता ती आतां बामणाक दिसना ती जगत हांव पळयतना आज काल कोणें तरी करता वे आज काल बामण भायरय वतना बामण भायर वता म्हणून हांव वैके भायर वतना म्हणून सांगता वे बामण टी व्ही पळयना हांव वैके टी व्ही पळयना कोणें करता वे हांगा ना बामण कसकी ताका आवडचे ताका सामकें आवडना ते ताण सोडले म्हळ्यार ताका आवडना तो खायना बट बायलीक ते आवडटा बायल सोडतवे बामणाक आवडना ताण सोडले आतां तुमकां आवडना जाल्यार हांव कितें सोडका म्हाका आवडटा हांव खाता आयची परिस्थिती हें जाले किंतु तेन्ना तशी न्ही जर बामणाक इश्ट ना जाले ना बामणाक कसने ताका हें करचें जायना बायलील धर्म त्याचीची बायलील धर्म वैके त्याची त्यातून तांकां पतिव्रता स्त्री म्हणून सांगता बामणाक कसं एक तांगेले एक सिच्युएशन कशी आसा तांणी कसं परिपालन करतात त्याची परिपालन करचे बायलील धर्म अशे सो त्या निमित्तान तीन पयले ते पतिव्रता स्त्री धर्म तीन परिपालन केल्ले निमित्तान तिगेले एक मस्त शक्ती आशिले तिगेले की मस्त शक्ती आशिले तिणें कसं एक शाप दिले री तीन कसने तरी आशीर्वाद दिले री ते
खंचे रीतिरवैकेची बदल सूचक जायनाशील तत्कुनो गांधारी तिने विवस्त्र जाऊन गेनु आपेले दुर्योधन योम हिण के अपने दौड़े तुले पट्टी करता हो पड़ेले रि ते केलीपणा चोलक घाण गेनु तो बसला तेन्ना गांधारी कले कि कृष्णान तागेल चमत्कार केले म्हणून गांधारीक तेन कळून गेले कि तू अशी आयला म्हळे रि कृष्णान तागेले खेळ करून घेन जाला आता मागील खेळ चलना कित्याक की म्हळे रि तीन जले रि हे दुर्योधनाचे रि विवस्त्र नग्न परिस्थिती रि तीन जल्यार दृष्टी घाल आसले रि तीन दृष्टी घाल आसले रि तागेले देह वज्र देह जावक आशिले तागेले दुर्योधनाल देह वज्र देह जावक आशिले त्या निमित्तान कृष्णाक हे गोत्त आशिले की हो अशी गेल म्हळ्यार हागेल काय कसन आसा ते वज्र शरीर जाता वज्र शरीर जाल्यार कोणा त्रास जाता मागेल अर्जुनाक त्रास जाता मागेल पांडवांक त्रास जाता ते हांव तुल्यान रक्षण करता म्हळे की तरी कृष्णान कसं केलें मध्ये आयलो शॉर्ट टायम भितर आयलो ते केळी घालचे तशी केले आनी पेटयले आनी त्या दिकान गांधारील कसं एक संकल्प आसा ते भग्न केले आनी पांडवांक हांकां विजय आणले प्रत्येक एक हेज्याक कृष्णान पांडवाल रक्षण केले आनी तांगेल कसकसन कार्य आसा ताणें सोडलें गांधारील प्रभाव तितलो आशिल्ले त्या न्हंयशीची अनेक संदर्भ येता की आवेल एक शाप आवेल एक आशिर्वाद केन्ना युद्ध आरंभ जावचे आशिल्ले केन्नाही आमी खंयचेय एक कार्य केले रे खंयचेय आमी कार्य केले आवय बापायले आशिर्वाद घेताची तांणी एक कसले तरी आतां नवीन वधू लग्न जावन घेवन आयले रे सुमंगली भव म्हूण घेवन आमी सांगताची वटूक कोणें तरी वटू उपनयन जाले ताणे आवय बापायले आयले रे उत्तम दीर्घायुष्य प्राप्ती रस्तू म्हूण घेवन आमी सांगताची ना जाल्यार तूं उत्तम शिक्षण प्राप्ती रस्तू म्हूण घेवन आमी सांगताची अशें कसले तरी एक वाक्य तोंडान ताका सांगून हात दाखोवन घेवन आशिर्वाद करताचे हागेले वैके परिस्थिती आयले दुर्योधनाल वैके संदर्भ आयला दुर्योधन वैकेची आवेल एक वता आवेल एक वचून घेवन आतां युध्द जाता आशिल्तना तुगेले आशिर्वाद जावं का म्हूण घेवन दुर्योधनान आपल्याले आवय गांधार येल्याक ताणें प्रार्थना केलें कसन आशिर्वाद दिवं का म्हूण घेवन सांग जयश्री विजयश्री जावं का म्हूण घेवन आशिर्वाद दी म्हूण घेवन सांगता कडे रितीन सांगलें की तुवें धर्मान कार्य केलें वे म्हूण विचारता तुवें धर्म पूर्वक जावन घेवन तुगेलें आचरण केलें वे म्हूण वही केलें केल्लो आसल्यार तुका विजयश्री म्हूण घेवन सांगता पळया तुगेलें केल्लो आसल्यार तुका विजयश्री म्हूण घेवन सांग प्रती दिवस तागेलें युध्द आरंभ जाताना ताणें आवेल एक वचचें खंय धर्म आसा थंय विजय आसा म्हूण घेवन इतलें सांगचें तिणें गांधारीन सांगचें कसं की म्हळ्यार खंय धर्म आसा थंय विजय आसा म्हूण इतलें सांग एक्चुली कसं की म्हळ्यार तिणें गांधारीन कितले सूक्ष्मस पळया तीन जाल्यार थंय त्या संदर्भार जर दुर्योधनाक विजयश्री जा रे पुता म्हूण घेवन तीन जर आशिर्वाद केल्ले आसले रे ते चुकोचेक जायनाशिल्ले ते चुकोचेक जायनाशिल्ले तीन कसन विचार सांगले की म्हळ्यार खंय धर्म आसा थंय विजय आसा म्हूण धर्म खंय आसा पांडवालेक आसा हागेले धर्म ना विजय कोणाक मेळ्ळे पांडवांक मेळ्ळे तेतकून आशिर्वाद कोणाक प्राप्त जाले तांकां मेळ्ळे ना हा ताका मेळ्ळे तेतकून म्हालगड्याल वचन म्हालगड्यान सांगिल्लें वचन कितलें महत्वाचें ठरता म्हळ्यार कितें तुमकां सांगलें तीन जाल्यार दुर्योधनाक दोळ धांपून सांगिल्लें आसलें यत्र धर्म आहा तत्र विजय आहा अशें न्ही सांगनाशी खंय धर्म आसा थंय विजय आसा अशें न्ही सांगनाशी डायरेक्ट सांगलें बरें जावं पुता तुका ह्या युध्दान तूं विजयश्रीची मेळो म्हूण हें तीन तर सांगिल्लें आसलें रे तुगेलें तें पतिव्रता शक्तीचें बलान आस पळय ताका हारोवचेक जायनाशिल्लें त्या संदर्भारी तिका ते आयलें ना आनी यत्र धर्म आहा तत्र विजय आहा म्हूण घेवन तीन केन्ना सांग कित्याक म्हळ्यार हाणें कसं विचारलें म्हाका विजय जावं का म्हळें
विजय केन मिळता खई धर्म असा थई विजय म्हणून आवेन सांगले आणि हाण सांग म्हण हाव करचे धर्म म्हण हाण सांगले किंतु सर्व लोकांगुतस हाण के लुटू अधर्म रूप तत्कुण आवेल आशीर्वाद आवेल उत्तर है कितले सत्य ठरता कितले ते उपयोग ठरता म्हणून येनो तुम्ही गेले द्राक प्रस्तुत केले कडे है जल नंतर मस्त गोपिका स्त्री तुमको तसा गोपिका स्त्रियांक कृष्णाल बदल कितले एक भावन आशिले कितले एक तानी मोग करता आशिले कृष्णाचेरी तांगेले ते आम्ही निंदा स्तुती म्हणून येन कसं सांगले गोपी गीत म्हणून येन एक येता गोपी गीत तर तुम्ही जर वाचन केले रे तंतून तू मस्त निंदा मस्तीतले निंदा स्तुती तांत केलं तसा किंतु ते प्रेमपूर्वक जाऊन ये निंद विना बाकी लोकान केलं तसं निंद नाही तांगेल उठूची तंतू प्रीती प्रेम भावना अशील तसल तांगेल निंदा स्तुती तू आमक कितेक सोण गेलो अशी तशी म्हणून तांगेल त्या निंदा स्तुतीन तेता गोपिकाले गोपी स्तुती म्हणून येणू तांगेले गोपी गीत म्हणून येणे केता त्यांना है ह्याची गोपिका स्त्री त्यांनी एक पंता कृष्णाक मस्त आवडत असेल एक वाद्य म्हणे खंचे कोळलू वाद्य ते केन्नाही कृष्णा लागी उरता आशिले कृष्णा लागी उरता आशिले पळोवंक न्हू आतां आमगेलो कृष्ण आमगे किंता धूर आसा पयले तांगे उठो उरता आशिलो गोपिका स्त्री हांगेलो उठो आनी उरता आशिलो आतां गोपिका स्त्री विरहांत आसाची आतां आमगेलो कृष्ण परमात्मा खंयकी एक कडेन आसा आनी गोपिका स्त्री खंयकी आसाची तांकां केन्ना दिसता आशिले की आमगेलो ते कोळलू आस न्ही कृष्णाल कसं कोळलू वाद्य आसा तो मात्र लागी उरता मरे आमी उठू धूर उरले तांकां तांकां ते कोळलूचेरी नदर तांकां कोळू कोळलूचेरी तांगेली दृश्टी तो लागी आसा कृष्ण केन्नाय खुंटेक म्हळ्यार आपणेले लागींच बांदून घेता कुयटा लागीं बांदून घेता आमी पळय कितले की धूर आसाची ते कोळलू तागेले कितले बर जन्म म्हणून घेन अशें न्ही ताणें हें करता एक दिवस ताणी कोळलू लागीं उलयत आशिले की कृष्ण कितें तुका लागीं दवरून घेता तूं कसन ताका चमत्कार हें केले की कृष्ण तुका कुयटा लागीं पर्यंत दवरून घेता न्हिदेताना तुगेले सायडा दवरता बाकी वादन करताना तोंडा लागीं पर्यंत स्पर्श करता बाकी टायमार तुका कुयटार दवरून घेवन गांव भर फिरता मरे आमी आमगेले कसं न्हय गोपिका स्त्रियांक कितलें धूर दवरले तुगेले कसन लिला सांग म्हणून येन सांगताना पळय हांव कसं आशिलो हांव एक वास जावन घेन आशिलो हांव एक वास जावन घेन आशिलो बांबू जावन घेन आशिल्लो हांव किंतु कृष्णान आपणाले दृश्टी ताजेर घाल्ले कृष्णान आपणाले दृश्टी ताजेर घाल्ले आनी ते वासेच कसं केलें ताणें भाशेच कसं केलं ताणें खाली वास मिळलं कुडेन कोळलू जातवे जायना तक कसं जाव का तक तुम्ही रंध्र करका वट्ट 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 कितले की वट्ट करका ताज्यान म्हाका दूख जायना वे हा ताज्यान तुम्ही वट्ट करताची हांव अखंड आशिलो हांव अखंड आशिलो म्हाका साना 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 रंध्र केले म्हाका दूख जायना वे तुमगेला का हांग बशिल आसाची तुमके एक एक हातांत एक एक होल करता म्हळ्यार जातवे ड्रील घालून घेवन एक होल करता म्हळ्यार हां जातवे ना तुमी समर्पण करताल वे एक हाता एक होल करता एक हर्देक एक होल करता एक आनीक हाता एक फाटीक होल करता दोन पायाक होल करता म्हळ्यार रेडी आसावे तुमी हां कोणे रेडी ना समर्पण करचेक तुमकां जायना किंतु हांवें म्हागेलें जीवन कृष्णा खातीर समर्पण केलें कृष्णान मागेल दृश्टी पडले आनी ताण ते वाश घेतले वाश घेवन गे न्हू ताणें म्हाजेर वट्ट केले बट हांव हाय हुय कसं म्हणना हांवें म्हागेलें जीवन व्यर्थ जाता म्हाका म्हागेलें खंड अखंडता कसं आसा एक वाशेच कसं एक अखंडता आसा ते चूर चूर जाता हांव ते पळयलें ना हांव ते पळयलें ना हांव उठूच कश्ट हांवें कृष्णा खातीर हांव समर्पण केलें तेतकून कृष्ण म्हाका लागीं दवरून घेता हांव उठू समर्पण कोण दिलें म्हणून घेवन हांव तागे लागीं आसा तागेलो वोंटा लागीं पर्यंत वता म्हागेलेची कोळलू घेवन गेलो तो दिवसभर ताज्यान गान करत उरता
रात्री न्हिदयताना तो कुयटातल्यान कान घेवन तागेल्या द्राकत तागेल्या सायडाक तो दवरून घेता. बाकी टायमार भोवन वताना कुयटा लागीं दवर घेवन म्हाका भोंवडयता. कितें की म्हळ्यार हांव कसन कश्ट ताका समर्पण केलें, तें समर्पण एक गौरव जावन घेवन म्हाका लोकांक तूं तागे लागीं दवरून घेतलें म्हणटा. आमी सांगचें तात्पर्य कसन की म्हळ्यार कशी तें वासेना आपणालें जिवन कृष्णाल कितीर समर्पण केलें, तें कश्ट ताणें घेवन घेवन कृष्णाक समर्पण केलें, कशी ताका जगतांत गौरव प्राप्त जाले. जर तुमकां गौरव जावंक जाल्यार आमी वैकेची हे कृष्ण मंदिरांत तूं आशिल्लें तशें जाल्यार कृष्णाले दराक आमी वैके समर्पण जावंक. आमी जर समर्पण जालें म्हळ्यार बाकी आमकां गौरव स्थान मान उन्नती अभिवृद्धी किर्ती हे उठुची तो पळयता. आमी पळोवका म्हूण भाशेन सांगिल्ना, भाशेन सांगिल्ना तूं तोंडाले घोर घे न्हू कळल वादन कर, कुयटा लागीं दवर घे, तूं न्हिदेतान म्हाका लागीं दवर ना. ताण सांगिल्लें देवानची तें एक स्थान मान गौरव किर्ती ताका दिले. तशीच आमी वैक्याची उठू समर्पण केलें. आमगेलें कश्ट आमगेलें कसन आपत्ती आसा कृष्णा लेद्राक आमगेलें कसन येनी, आमगेलें जिवन कृष्णा लेद्राक कसन येनी, तातूंत आमी कसकसन केलें तें उठूची आमी समर्पण करता. देव इतले आमगेले बद्दल काळजी घेतकी म्हळ्यार आमी तुमकां सांगून प्रयोजन ना. तागेले महिमा तागेले किर्ती आमी सांगचे आमगेले तोंडातल्यान सांगचेय न्ही, तितले तागेले अपार महिमा आसा. ताणें कितले लोकांक ताणें स्थानमान दिले. 365 days 24/7 आमी न्हिदेल उरताची, श्वासोच्छ्वास चलत उरता. प्रती एक एक खाली तुमी एक आलोचन करा, एक सेकेंडा कितें तरी ताणें जर स्थगीत केलें, वायुमंडलाची जी हांगा भ्रमण जायनाशी तशी केल्यार तुमी श्वास घेवचेक जातवे, श्वास घेवचेक जायना जाल्यार तुमगेले परिस्थिती कसन हे, तुमगेले परिस्थिती कसन. किंतु देव करना म्हळें, देव तशी करना. तुमी स्ट्रायक करताच कसने तरी तुमकां जावंक आशिल्लें तशें जाल्यार मेळना जाल्यार इवत तूं वंद दिना स्ट्रायक. एकाची भायर वयके जाता घरा भितर वयके जाता. बायले कसने जावंक आशिल्लें हाण दिलां जाल्यार बामणाक आज नो एंट्री. स्ट्रायक करताची देवान स्ट्रायक केलें रे, जस्ट आलोचन करा. देवान स्ट्रायक केलें तूं म्हागेलें पुजन करताना, तूं म्हागेलो गौरव करताना, तूं कसने म्हालगड्यान चलोवन आयलें तशें परंपरा करताना, संध्या वंदन करताना, एकादशी व्रत करताना, किंतु ऑक्सिजन सप्लाय बंद केल्या वे ताका, हां केन्ना तरी बंद केल्या वे ताणें ना. चूक आमी करत आसाची, अपराध आमी करत आसाची, सांगून वयके आनी करत आसाची. किंतु एक दिवस वयके ताणें ताण स्ट्रायक केलना. ताण स्ट्रायक करचें गेलें म्हळ्यार कोणेय उरनाची. तो कर वयके ना, तो कर वयके ना, बरोवन दिताचे. कितें करना म्हळ्यार जे देवान जन्म दिले, जे देवान आपणाले चरड म्हूण घेवन जन्म दिले, ते चरडाले मरण तो पळयतवे, तो चरडाले मरण जावचे पळयतवे. जर मरण हे करक आशिल्लें आसलें जन्म कितें दिताशिल्लो, जन्म दिना आशिल्ली न्ही. कितें ना देवान आमकां जन्म दिले, जन्म दिले तन म्हळ्यार लेगचे अडना, तो स्ट्रायक करना. आमी अपराध करताले, आमी चूक करताले, किंतु मूलभूत जावन घेवन कसन हें ऑक्सिजन कसन आसा तें केन्नाही तो राबेना. श्वासोश्वास जावचे तशीची तो रक्षण करता. अपराध करा तुमी अमेरिका वताची, बरे पयशे कमयताची, 5 वर्सां पळय तुमगेर कसन म्हूण आमकां लॅक कळना. आमी इंग्लिशांतनी आमी हें करताची इनवर्स प्रोपोर्शन डायरेक्ट प्रोपोर्शन. एक चडल्यार आनीक चडता डायरेक्ट प्रोपोर्शन, इनवर्स प्रोपोर्शन. एक चडल्यार एक देंवता इनवर्स प्रोपोर्शन अशें आमी सांगताच. एक चडल्यार एक देंवता, एक चडल्यार आनीक वयके चडता अशी आमगेले एक विज्ञानांत एक हें येता, आमगेले गणितांत आनी वयके उठूं येता. किंतु आमी देवालेगी हें करताना आमगेली लॅक कशी. आमी वर्षाक कितले पंत कुलदेवस्थानां वताची, वर्षाक एकदा, दोनदा, तीनदा, 4, 5, मॅक्सिमम 10, मॅक्सिमम 12 धरा, म्हयने एकदा म्हूण धरा.
महीने का एक दाम धरा 365 डेज आन तू 12 दिवस तुम्ही देवालय पावले किंतु देवान कितने दिवस तुमक रक्षण करका हाँ मनोरार्वद है कंच प्रपोशन डायरेक्ट वे के नहीं इनवर्स वे के नहीं तरी तो रक्षण करता सा तान के ना डिमांड के लेवे तान के ना ची तुम कंडीशन का लेवे अशिकर अशी दिता तो शिकर अशी करता काही ही सांगेल डिमांड करना शिलो एकमेव व्यक्ति मळेर आमगेल देव डिमांड करना शिलो एकमेव मळे तो देव बाकी उठतो आम्ही डिमांडिंगच भितर तुलन तरी डिमांड करतालेच देवा एक है कर तू कह चढ़ेता देवा है कर आउ तू कह करता है उठो चमगेले भितर विले घड़त उरता देवा ना केन्ना ही ताने विचारिल ना विचार वैके ना तशी डिमांड वैके कर ना शीची आम्ही देवाले सन्निधाना वच की ना जले पण कितले ताने अनुकूल कोण दिले वर्षा एकदा तरी येऊन घेऊन मागेल सेव कर म्हणून तुम्ही वर्षा एकदा सेव केलं रे हांव तुमगेल 365 दिवसाचे रक्षण हांव करता म्हणून घेऊन सांगता असल कोण तुमका इलेक्शन टायमार सांगता म्हणून सांगा आमका खंच पार्टी सांगता म्हणून सांगा हां कोणे सांगता वे ना किंतु देव पळे प्रचारक वैके याना तो तुमगेले वोट वैके मागना कसने मागना तर वैकेची निष्पक्ष जाऊन घेऊन देता उठू लोकांक देता तुम्ही एक पंत मागेले चरणाची भक्ती करा बाकी उठूच योगक्षेम वहाम्यहम तुमगेल योगक्षेम कोण जबाबदारी हांव घेता अशी म्हणून घेणो देव आमका तितल तो त्यातून आम्ही सांगचे दयानिधी करुणा मूर्ती सांगची ताका तो इतल सकलपर्यंत येत की म्हळे रे आपल्या भक्ता किती रे तो तागेल स्थान वैक सोडता तागेल स्थान वैके तो सोडचे रेडी असा तसल तसले कारुण्यमय जाऊन घेणार असेल तसलो आमगेलो कृष्ण परमात्मा तसले देवाक कलियुगांत तुम्ही आराधन करता साची हांग भजन करता साची स्तोत्रपाठ करताची उपासन करताची प्रीतीपूर्वक जाऊन घेणं गुणगान करताची तितकून तागेल कितलेही आम्ही केले रे ते आम्ही कमीची आम्ही 24 अवर्सांत आम्ही देवाल स्मरण करचे केन्ना आमगेले एक टायम असा आमगेले एक टायम टेबल असा नाल नंतर देवाकुडी वचून घेणू संध्या वंदन करून घेणू देवा नमस्कार घालणू आम्ही बाहेर सरचे सो मॉर्निंग टायम कितले संध्या वंदन करचे टायम कितले मिळेल तुमका ऑलमोस्ट 1 अवर घ्यायचे तदनंतर केन्ना परतून सांजे रे 1 तास मॅक्झिमम 2 अवर्स ताजे मध्ये कितलदा उदा पिल तुम्ही हां उदा कितलदा पिले सकाळी उठलो कुडन चहा पिले बेट्टी पिले तदनंतर तुम्ही ब्रेकफास्ट केले तदनंतर ऑफिस गेले थंय आणि कॉफी मिळ कॉफी पिले कडे तदनंतर कसं जेवण झालं थंय जेवण वैके केले तदनंतर ते जीर्ण जाऊच किती रे सोडा वैके पिले हां ते जल्नंतर सांजे रे हंगा कामत मस्तांगा बोंडा जाय तुरतांगा थंय वचून घेऊन तुम्ही हे केले ना जाल्यार हागेल बेकरी वचून घेऊन फरसाण घेऊन घेऊन आयले खाऊचे कितले पंत आम्ही खाऊचे कितले पंता बोट्टान केले रे 10-15 पंत जाता तो चॉकलेट दिले त्या चॉकलेट दिले ताण आईस्क्रीम दिले आईस्क्रीम खाले हे उठूची एक दिवसांत 24 तासांत इतलं पंत खाताची पित्ताची बट देवाल स्मरण समय केन्ना मॉर्निंग एक टायम आणि सांजे एक टाईम इथलं असल्यावर वैके देव रक्षण करतास इथलं असल्यावर वैकेची तो देव रक्षण करतास सोडले वे तुमका तुमकं खंचे ना जे खंचे परिस्थितीर तुमकं रक्षण कोण दिले तुमगेले तुमकं ना जाले तुमगेले चौडुवांक चौडुवा ना जाले तुमगेले कसं जांवेंक खंचे तरी रितीन देवान अनुग्रह केले पहिले गरीबी आशिले थोडे पैसे आर्थिक ताणें परिस्थितीन ताणें वाढून घेऊन दिले अभिवृद्धी करून घेऊन दिले बट आम्ही कितले 24 अवर्सांत तू कितले पंत आम्ही हे करताच आता क्रिकेट असा क्रिकेट पळत बसले बट देवाक ना
तो केन्ना ही कंप्लेंट वैके केलना, केन्ना डिमांड वैके केलना, कसने केलना, ताण कंप्लेंट करत उरले री जाले। आम्ही कितली कंप्लेंट करताच, आम्ही मस्तीतलं कंप्लेंट करताच, मनांत एक कंप्लेंट करताची ना जाल्यार खंय तरी येवन येनो सांगताची देवाले गेल्ले देवान कोरून दिता म्हळ्यार आनीक कोरून दिल ना, आनीक कोरून दिल ना अशें आमी उठून सांगताच। बट देवान केन्ना सांगलें वे तूं 24 तासांक कितलें मागेल स्मरण करता म्हूण घेनू, केन्ना एक दिवस तरी सांगलें वे ना, म्हळ्यार आमी कितले कमी करताची आनी देव आमचेर कितलें करता आसा हें जर आलोचन केलें रे तागेली महिमा आमी सांगचेक जायना। आतां पळया, आमकां तूं जन्म दिले, जन्म दिले एक रूप आमकां न्ही उठू दिलें, आमकां रूप आनी दिताना ताणें कितले ताणें आविश्कार केले, कसन ताणें महिमा आमी सांगचें जायना। तुमी उठूची नवनवीन कार घेताची, नवीन नवीन मॉडल येता काराचे, 2017 तूं कसन एक मॉडल उरता, 2018 ते उरना, ताका आनी कसले तरी फिचर्स एड करत वता। 2017 तूं येद्रा मात्र 2 एरबॅग आशिल्ले, 2018 मॉडलान तूं मागशी वयके एरबॅग आयले, 2019 तूं आनी कसकी फिचर्स आयले, 2020 तूं कसकी कमीपण जाले, 2019 मॉडलान कसकी एक कमीपण आशिल्ले ते रेक्टिफाय केले, आनी 2020 तूं नवीन मॉडल हाडले। 2020 तूं कस्टमरान आनी कसकी सांगले हे फिचर्स जावका, ते फिचर जावका, स्क्रीन टच जावका, डिजिटल मिटर जावका, हे जावका, चेंजीस केले, कडेर हे जाले। कडेर 2021 नवीन मॉडल आयले, कडेर ताण सांगले की पेट्रोल डिझल नाका, म्हाका इलेक्ट्रिकात जावका। सो 2022 तूं तेची जी मॉडलाचे इलेक्ट्रीक वर्जन तुमगेले येद्राक आयले। म्हळ्यार एवरी इयर गेलताना मॉडल गोज ऑन चेंजींग, आज हे मॉडल ते हे म्हण ते लास्ट पोर्न मॉडल म्हणून घेवन तुमी हे करत बसले। बट देवान देवान करताना एक पंत केले, देवान करताना एक टायप केले, ताणें येद्राक 2 दोळ दवरले, नेक्स्ट मॉडल वेगे तेचीची, नेक्स्ट मॉडल नेक्स्ट कोण जन्मा येता तागेले वेगे येद्राक 2 दोळे, थंय कमीपण आसा, हाक 2 दोळ कमी जाता, मागशी दिकान 1 दोळ जावका तुमगेले, बाकीचे काराच्यांनी कशी हे कमी जाले हे ऍड करका, नवीन मॉडल जाले हे कमी जाले, आमकां तशी आसवे, आमी देवा सांगलो आमकां 10 बोट दिले, आमकां थोडे कमी जाता, नेक्स्ट मॉडल येता आनी 12 बोट जावका म्हणून ना, आमकां 10 बोटानच आमगेलें उठू काम जाता आसा, हाजी कमी जाल्यारय आमकां त्रास, चड जाल्यार वेगळे त्रास, हांगा एक सायडाक एक सटवे बोट येता ते जाल्ले म्हळ्यार त्रास, ते जाल्ले म्हळ्यार कसन की म्हळ्यार मस्तीतले जाता, खंय लागल्यार दुखता, कसन हे करचेक वयके जायना, कोणें सांगता ते बरेची म्हणून घेवन पळय। देवान करताना तागेले पेटन तेन्ना आसा, तागेले करताना फस्ट टायम फिक्स, ते चेंज करचे ना न्ही, येद्राक दोळ आसा फाल्यां नेक्स्ट आसा तूं मुखाबील जन्मा, तुगेले चल्ल्याक मागशी वयके 2 दोळ दिता, तुगेले चल्ल्याक आनी 2 हात दिता, तुगेले चल्ल्याक आनी 2 पांय एक्स्ट्रा दिता, अशें कसले जाले रे ना। म्हळ्यार देवान चिंतन करताना आलोचन करून घेवन चिंतन केलें, आनी एक प्राणीचें न्ही, एक प्राणीचें मनुश्याक मात्र न्ही, सर्व प्राण्यांक वैकेच एक टायप, सर्व प्राण्यांक वैकेची एक टायप, एक मॉडल स्टार्टिंगाक कसं केलें तें आत वैके तशी आसा। मनुश्याल बुद्धी हां आज एक आसा, फाल्यां आनीक करता, फाल्यां आनीक करता, आविश्कार करत वता, आनी आमी कसं सांगताची वी आर डुईंग अ बीग इनवेन्शन, नोबल प्रायज म्हणटाची, आनी देवान केल्ला का चेंज ना, अपडेट करका म्हणून ना, तुमगेले तशी न्ही, आज कसले तरी फाल्यां मोबायलांत कोणें तरी हॅक करता म्हण कोणें सॉफ्टवेअर चेंज करका, आनी कसले तरी करका, देवाले देवाले ताण ब्रेन केले, कोण हॅक करचें जाता, कोणें हॅक करचें जातवे, देवा नेक्स्ट टायम करताना आतां हॅकर्स मस्त स्पार्ट जाले, तूं कसले तरी नवीन हॅक करूंक येन ना, देवा खंय नोबल प्रायज दिले तुमी हां, म्हळ्यार देवान इतलें न्ही केलें आमगेले देवान,
आम्ही त्या देवाल महिमा कितले सांगले रे कमी तातून कितलं आमकां गोत्त आसा ते आलोचन करून घेवन आम्ही कृष्णाक शरणागत जावक आणि शरणागत जाल्ले व्यक्तीक तो केन्नाही हात सोडना केन्नाही म्हणजे केन्नाही कर शरणागत जावक संपूर्ण शरणागती कशी ते वाशे बड्डी ना जाल्यार वाश कसं आसा शरणागत जालो मागेल जीवन गेले रियड ना मागेल जीवन तू कितलेही वट्ट कोण घाले रियड ना म्हाका बेजार ना हांव तुका शरणागत जाता अशी आम्ही आमगेल जीवन कृष्णाल कितीर आम्ही समर्पित केलं म्हळ्यार आमगेल जीवन वैकेच धन्य जाता जीवन दिल्ले देवान जीवन समर्पण करचे वैकेच देवाकच जे व्यक्तीन आमकां जन्म दिलाय त्याची व्यक्तीक आमगेल जन्म समर्पण करक हे जर आम्ही केलं म्हळ्यार आमगेल जीवन त्यांना सार्थक ठरता त्या निमित्तान तुम्ही कृष्ण मंदिराक स्वाम्याक हांगा आपेले आमंत्रण दिले उचित योग्य रितीर जावन मठा परंपरेक समजावन घेवन गौरव केले आणि हांग वैक्याची मस्त लोकान आदरपूर्वक जावन घेवन स्वाम्याला उत्तर वैके ऐकले देव सगळ्यांक बरं घडवो तुमगेले जीवनांतू तुम्ही करता असलेल्या उद्योग व्यवसायांतू ना जे कसं एक अडचण आहे तापत्र तुमगेले जीवनांतू कसं असेल असलेरी श्री कृष्ण परमात्मा तुमगेल कुटुंबाचेर अनुग्रह करो तुमगेल्या वैयक्तिक जीवनांतू ह्या कृष्ण मंदिराच्या प्रांगणांतू तशी ह्या मंगलोर गावांतू नित्य निरंतर क्षेमाभिवृद्धी नांदत रो अशी देवचरणी आणि गुरुचरणी प्रार्थना करीत आमगेल आशीर्वाद परभाषणाच्या मी मंगल गणिताची श्रीकृष्णार्पणमस्तू.